कर्नाटकात जर्मनीच्या धर्तीवर लॉकडाऊन करण्याचा विचार. देशात प्रथमच ओमिक्रॉनचे रुग्ण कर्नाटकात सापडले. यावर नियंत्रणासाठी कर्नाटक सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. यावर आता जर्मनीच्या धर्तीवर लॉकडाऊन करण्याचा विचार केला जात आहे. कोरोनाचे दोन्ही डोस न घेतलेल्यांना घरातच कोंडण्यात येणार आहे. त्यांना रस्त्यावर फिरण्याची मुभा दिली जाणार नाही. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आता ओमिक्रॉनच्या संसर्गावर नियंत्रणासाठी जर्मनीच्या धर्तीवर लॉकडाऊनचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत याविषयी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. अशा प्रकारचे लॉकडाऊन घोषित केले तर रस्त्यावरून फिरताना प्रत्येकाकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे असेल. राज्यात अजूनही लस न घेतलेल्यांची संख्या सुमारे 50 लाख आहे. त्या सर्वांना लस देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊन कसे होणार? कोरोनाचे दोन डोस न घेणे, स्वतःजवळ लसीकरणाचे प्रमाणपत्र नसणाऱ्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही. विमानतळ, रेल्वे, बसस्थानक, मेट्रो, बस, टॅक्सी, ऑटो आदी ठिकाणी तिकिटाबरोबरच लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर जाता येणार नाही. असे कर्मचारी कामावर हजर राहिल्यास संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल. पालक व इतरांनी लस घेतली असेल तरच मुलांना शाळेत पाठवावे. लस घेतली नसेल तर मॉल, थिएटर, उद्यान, पर्यटन स्थळ, सरकारी कार्यालयात प्रवेश नाकारला जाईल. लग्न समारंभ, नामकरण सोहळा आदी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कोरोनाच्या दोन्ही लस सक्तीच्या असतील. एपीएमसी मध्ये शेतकरी व्यापाऱ्यांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे असेल.